शहरातील इचलकरंजी अॅग्रो फ्रुट्स अँड गॅमा एंटरप्राइजेस या कंपनीकडून प्राणांच्या कात्र्यांवर प्रक्रिया केलेले तसेच कत्तलखान्यातील रक्त आणि मिश्रित सांडपाणी विना प्रक्रिया ओढ्यात सोडले जात असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत तसेच महापालिका व प्रदूषण मंडळाकडे तक्रार करूनही संबंधित आस्थापनावर ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने या कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी कत्तलखाना हटाओ पंचगंगा बचाओ मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवार सकाळी अकरा वाजता प्रांत कार्यालय येथे समारोप होईल वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून संबंधित आस्थापने जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसते आस्थापनेवर कोणतीच ठोस कृती न करता जनतेचे आरोग्य धोक्यात आणण्यासह आणि पर्यावरणाची हानी केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले या प्रसंगी बाळ महाराज पंढरनाथ ठाणेकर संतोष हत्तेकर दत्ता पाटील आनंदा मकोटे शिवानंद स्वामी किरण दुसे प्रसाद जाधव शेखर सुखंडे संतोष सावंत सुजित कांबळे बाळासाहेब ओझा शिवानंद स्वामी उपस्थित होते